मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कार। मतदार संघांमधल्या कामांसाठी बैठकीला उपस्थित राहिल्याचं अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। प्रतिनिधी सभेतील 146 लोक आणि 11 राज्यांचे प्रमुख आमच्या बाजूने, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दावा। तर शिंदेंच्या मुख्य नेतेपदावर ठाकरेंच्या पक्षाचा आक्षेप। अनिल परब यांच्या मुंबईतल्या ऑफिसवर कारवाई, अनधिकृत कार्यालयावर हातोडा। ठाण्यात रंगलं बॅनर वॉर, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी राजकीय पक्षांचा नवा पवित्रा। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीचं मतदान संपलं, 2 फेब्रुवारीला निकाल। कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली। धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वारकरी संप्रदायात संतापाची लाट। धीरेंद्र स्वामींनी माफी मागावी अशी एकमुखी मागणी। आम्ही हातात शस्त्र घेतली तर एकही ख्रिश्चन मुस्लिम दिसला नसता, योगगुरु बाबा रामदेव यांचं वादग्रस्त वक्तव्य। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय तपास सीबीआय कडून पूर्ण, 3 आठवड्यात सीबीआयनं भूमिका स्पष्ट केल्यानंतर मुंबई हायकोर्ट देणार निर्देश। '2013 गुजरातमधल्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी, गांधीनगर कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा। पाकिस्तानात महागाईचा आगडोंब, 1 अंड 25 रुपयांना तर कांदे 320 रुपये किलो, पेट्रोल पोहोचलं प्रति लिटर 250 रुपयांवर। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये पोलीस लाईनमधील मशिदीत जबरदस्त बॉम्बस्फोट, 44 जणांचा मृत्यू, 150 पेक्षा जास्त जखमी। मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आणखीन 2 वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारतला 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा। लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या जालन्याच्या कार्तिक वजीरची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल, दृष्टीदोष असलेल्या कार्तिकवर मुंबईत होणार मोफत उपचार। रशियाच्या मिनरॉलला सिंधुदुर्गची भुरळ, फिरण्यासाठी आलेला मिरॉन सिंधुदुर्गातच रमला, जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठीतील घेतोय शिक्षण। बीडच्या रेवकी गावातील रोहयोच्या कामातला भ्रष्टाचार रोखणार, जिल्हा प्रशासनाचा NMMS ॲपचा वापर करण्याचा निर्णय, News18 लोकमतच्या बातमीची घेतली दखल। ऐन जानेवारीत धुळे शहरात पावसाची हजेरी, अवकाळी पावसानं नंदुरबारमध्येही पिकांचं मोठं नुकसान, नवापूर तालुक्यात मका मिरची आणि कापसाची पिकं आडवी। आणि महाराष्ट्राच्या चित्ररथानं पटकावला देशात 2रा क्रमांक, चित्ररथातून 3.5 शक्तीपीठ आणि नारी शक्तीचं दर्शन। बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमाची तुफान कमाई, 5 दिवसात 500 कोटींचा गल्ला,
बॉयकॉटला चपराक, ओपनिंगचे सर्व रेकॉर्ड मोडले।